वृक्ष प्राधिकरण सदस्य अंकिता जामदार यांनी दिलेल्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर वर्तकनगर येथील उद्यान नागरिकांसाठी खुले होणार. ठाण्यातील वर्तकनगर येथील प्रभाग क्रमांक 7 येथे 2014 मध्ये 1,22,59,000 रुपये खर्च करून तयार करण्यात आलेले उद्यान अद्यापही सामान्य जनतेसाठी खुले करण्यात आलेले नाही. आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार महापालिकेचा सुरक्षा रक्षक नेमून तातडीने कारवाई करावी असे पत्र कार्यकारी अभियंता शहर विकास विभाग रामदास शिंदे यांना दिले होते. परंतु अजूनही हे उद्यान सुरू करण्याच्या हालचाली सुरू होत नाहीत असे दिसून आल्याने वृक्ष प्राधिकरण सदस्य अंकिता जामदार यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. त्यांनी उपोषणाचा इशारा देताच महापौरांनी याची दखल घेत येत्या 15 दिवसात हे उद्यान सुरू केले जाईल आणि त्याला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव देण्यात येईल असे आश्वासन महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिले. या आश्वासनानंतर अंकिता जामदार यांनी उपोषण स्थगित केले आहे. वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य ज्या अंकिता जामदार म्हणून आहेत त्यांनी मला पत्रव्यवहार केला होता की वर्तकनगर येथील भीमनगरमध्ये 54-55 ही इमारत आहे आणि त्याच्या मागे आपण महापालिकेने एक गार्डन डेव्हलप केलेलं आहे आणि ते गार्डन लोकांसाठी खुलं केलेलं नाही आहे आणि ते जर लोकांसाठी खुलं केलं नाही तर मी एक दिवशी लक्षणीय उपोषण करेल असं त्यांनी मला पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार मी आज अधिकाऱ्यांची बैठक बोलवली आणि त्या बैठकीमध्ये निर्णय घेतला आहे की जे गार्डन आपण डेव्हलप केलेलं आहे पण अजूनपर्यंत त्याचं लोकार्पण आपण केलेलं नाही आहे तर त्यासंबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि येत्या 15 दिवसामध्ये आपण त्याचं लोकार्पण करून ते नागरिकांसाठी खुले करणार आहोत. सदर उद्यान हे कोट्यवधी रुपये खर्च करून बनवण्यात आले आहे पण आता हे उद्यान मद्यपींचा अड्डा बनलाय. उद्यानात थोड्याफार असलेल्या खेळायच्या वस्तू आता शेवटच्या घटका मोजत आहेत. उद्यान परिसरात इमारत क्रमांक 54 विकासकाने स्वतःचे सुरक्षा रक्षक नेमले आहेत. उद्यानाचा मुख्य दरवाजा हा विकासकाने बंद केला आहे असा आरोप अंकिता जामदार यांनी केला. सामान्य ठाणेकरांचे कोट्यवधी रुपये वाया गेले आहेत अशी स्थिती या उद्यानाची आहे. पण आता लवकरच वृक्ष प्राधिकरण सदस्य अंकिता जामदार यांच्या प्रयत्नाने हे उद्यान सुरू होईल अशी अपेक्षा तेथील स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. जानेवारी 2019 पासून वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्य अंकिता जामदार देशमुख हे उद्यान सामान्य जनतेस खुले व्हावे यासाठी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आले आहेत. त्यांनी पहिलं निवेदन दिल्यानंतर माननीय आयुक्त यांनी सदरचे उद्यान तात्काळ सामान्य जनतेस खुले करावे असे आदेश दिले होते. परंतु त्या आदेशाला कोणत्याही प्रकारे अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही म्हणून शेवटी जामदार मॅडमना उपोषणाचा पायंडा हाक द्यावी लागली. त्याप्रमाणे त्यांनी सन्माननीय आयुक्त व महापौर यांना नोटीस दिली व या नोटीसला अनुसरून आपल्या ठाण्याच्या महापौर मीनाक्षीताई शिंदे व सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी पुढाकार घेऊन सर्व संबंधितांची एक बैठक या उद्यानाशी निगडीत जेवढे अधिकारी आहेत त्या सगळ्यांची एकत्र बसून त्यांच्या दालनात बैठक घेतली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने बरेच निर्णय घेण्यात आले त्यामध्ये या उद्यानाची तात्काळ डागडुजी करणे, या ठिकाणी ठाणे महापालिकेचे सुरक्षा रक्षक नेमणे, ठाणे महापालिका वृक्ष प्राधिकरण विभागातर्फे माळ्यांची नेमणूक करणे, तसेच या ठिकाणी काही ठिकाणी आपण पाहिलं असाल की संरक्षक भिंतच नाही आहे, या ठिकाणी संध्याकाळी गर्दुले प्रवेश करतात, त्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधणे असे अनेक निर्णय घेण्यात आले. तसेच सदरचे प्रभाग समितीने ठराव करून सदरचे उद्यान स्थावर मालमत्ता विभागाकडे तात्काळ हँडओव्हर करण्यात यावे व स्थावर मालमत्ताने विभागाने सदरचे उद्यान अधिकृतरित्या आपल्या दप्तरी त्याची नोंद करून सदरच्या उद्यानाचे नामकरण करण्याबाबतचा ठराव पुढील महासभेत घेण्याबाबतचाही निर्णय घेण्यात आला. स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे नाव देण्याबाबतची चर्चा करण्यात आली. या बैठकीस कार्यकारी अभियंता मोहन कलाल साहेब, रामदास शिंदे साहेब, ML वाड वृक्ष उद्यान वरिष्ठ उद्यान अधीक्षक केदार पाटील साहेब, सभागृहते नरेश म्हस्के साहेब सर्व मंडळी उपस्थित होती व यांच्या समक्ष सगळा हा निर्णय घेण्यात आला.
आज 2014 पासून 1,22,59,000 रुपये खर्च करून आज 2014 पासून हे उद्यान जर सामान्य जनतेस खुले झाले नाही हे अतिशय दुर्दैवी आणि सिरियस बाब आहे. कारण हा पैसा मला असं वाटतं की हा पैसा वाया गेलेला आहे. आज 19 साल आज आम्ही निवेदन दिल्यानंतर या ठिकाणी दिवाबत्तीची सोय करण्यात आली, इलेक्ट्रिक पोल आपल्याला दिसत असतील हे गेल्या महिन्यात लावण्यात आलेले आहेत, त्यामुळे सामान्य जनतेचा पैसा या ठिकाणी वाया गेल्याचे प्रथमदर्शनी तरी दिसून येते. या ठिकाणी फक्त एकच खेळणं जे आहे मुलांसाठी ते सद्यस्थितीत दिसतंय, बाकी कुठलेही खेळणी या ठिकाणी उपलब्ध नाही आहे, सर्व तुटलेल्या अवस्थेत आहेत. आपण पाहिलंच असाल की या ठिकाणी सर्व गर्दुल्याने टाकलेल्या रिकामी दारूच्या बाटल्या आपण पाहिलेल्या आहेत आणि संध्याकाळच्या वेळेस आता त्यांचाही दोष नाही, या ठिकाणी संपूर्णपणे कंपाऊंड संरक्षक भिंतच नाही आहे, त्यामुळे ते सरळ या उद्यानामध्ये संध्याकाळचे येऊन प्रवेश करतात. ठाणे महापालिकेचे सुरक्षा अधिकारी या ठिकाणी नाही आहेत. या ठिकाणी जो एक सुरक्षारक्षक आहे तो विकासकांनी ठेवलेला सुरक्षारक्षक आहे. 2014 पासून या ठिकाणी जे सुरक्षारक्षक नेमलेले आहेत किंवा ठेकेदार नेमलेले आहेत ते सर्व या 54 नंबरच्या जो विकासक आहे त्यांचे कर्मचारी आहेत. सर्व महापौरांनी आश्वासन दिलं की 15 दिवसाच्या आत या उद्यानाचं लोकार्पण केलं जाईल आणि नामकरणाचा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव पुढील महासभेच्या विषयात घेण्यात येईल. हॅलो, मी सुधीर परब, वर्तकनगर, प्रभाग क्रमांक 7 इथे राहतो आहे आणि पहिली बिल्डिंग नंबर 54 इमारत क्रमांक 54 होती तिथे आता ते विकासकांनी रिडेव्हलपमेंटच्या संदर्भात विकास हातात घेऊन या बिल्डिंगचं काम चालू केलेलं आहे आणि त्या मागच्या साईडला जे वर्तकनगर प्रभाग 7 उद्यान होतं ते महापालिकेने 2014 आप लोकांसाठी सामान्य नागरिकांसाठी खुलं करणं आवश्यक होतं, परंतु आजपर्यंत ते खुलं करण्यात आलेलं नाही आहे. जी दुरावस्था झालेली आहे ती आपण सगळ्यांनी आपण बघितलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे इथलं जे प्रवेशद्वार आहे ते प्रवेशद्वारच इथे नाही आहेत आणि ते विकासकांनी आपल्या ताब्यात घेऊन ठेवलेले आहे आणि दुसऱ्याच्या आवारातून जे प्रवेश दिलेला आहे लोकांना आणि राहिलेली अवस्था म्हणजे इथे गुर्दुले वगैरे बेवडे वगैरे होऊन बसतात इथे आणि संध्याकाळी आम्हाला जिथे मारामारी वगैरे चालू असते या लोकांची तर त्या लोकांनी ॲटलिस्ट 1,000 वेळा आम्ही जवळजवळ प्रवाग समिती आणि महापालिकेला याचे पत्रव्यवहार करून दिलेलं आहे की लवकरात लवकर हे उद्यान खुलं करून देणार, परंतु अजूनही खुलं करून देत नाही. त्याचं कारण काय आहे त्या विकासकांनी जे काम चालू केलं त्याच्यामध्ये त्याचं गुप्त दडलेलं दिसतं आहे.